विहिरीतील सुरुंग स्फोटात दगड घालून मजूर ठार, देवली पाड्याची घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. विहीर खोदण्यासाठी सुरंग लावून केलेल्या स्फोटामुळे दगड उडून डोक्याला लागल्याने ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील रायतेल येथील सुदाम सुखलाल पवार व बुधीबाई सुदाम पवार हे दोघं पतीपत्नी ऊस तोडणीच्या कामासाठी मुकादम व इतर मजुरांसोबत नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथे गेले होते. शेतकरी जयवंत जयाराम गावित यांच्या शेतात ऊस तोडणी करून ऊसाच्या मोळ्या ट्रकमध्ये भरत होते. परंतु बाजूच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असल्याने विहिरीत सुरुंग लावून स्फोट करण्यात आला. विहीर खोदणाऱ्या शेतमालकासह सुरुंग स्फोट करणाऱ्या ट्रॅक्टर मालक यांनी परिसरातील लोकांना पूर्वसूचना न देता विहीर खोदताना सुरुंग लावून स्फोट केला. हा स्फोट झाल्याने विहिरीतून बाहेर उडालेला दगड डोक्याला लागल्याने सुदाम सुखलाल पवार हे ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर सुदाम पवार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत प्रकाश सुदाम पवार यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेतमालक दिलीप मौल्या गावीत राहणार देवलीपाडा, सुरंग स्फोट करणाऱ्या ट्रॅक्टर मालक विनायक तुकड्या गावी राहणार खडकीपाडा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ नाईक करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.